अक्षर या साहित्य पत्रिकेच्या कार्यक्रमात श्रोते हो आपलं स्वागत आणि वैजयंती नांदगावकरचा नमस्कार। श्रोते हो, आजच्या अक्षर या साहित्य पत्रिकेच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत डॉक्टर गणेश मोहिते यांची नम्रता फलके यांनी घेतलेली मुलाखत। नमस्कार सर, अक्षर या साहित्य पत्रिकेच्या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। धन्यवाद सर। बऱ्यापैकी आपलं साहित्य आहे आणि त्यामध्ये नुकतंच आपलं एक प्रकाशित झालेलं पुस्तक म्हणजे वर्तमानाचे वर्तमान, तर ह्या पुस्तकाच्या मागची संकल्पना काय होती हे आपल्या श्रोत्यांना थोडक्यात सांगाल। वर्तमानाचे वर्तमान हा तसा माझा दर आठवड्याला स्तंभ लेखनाचा कॉलम होता। मी विविध ठिकाणी काही लिहिलेले लेख या वर्तमानाचे वर्तमान या टायटल खाली एकत्र करून त्याचा ग्रंथ संपादित केला आणि गेल्या वर्षी तो प्रकाशित झाला। यामध्ये आपल्याला असं दिसतंय की वर्तमानामध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्येवर तुम्ही एक प्रकारे एक क्रिटिकल त्यावर तुम्ही भाष्य केलेलं आहे। अगदी बरोबर। त्याचं कारणच असं होतं की वर्तमानाला शब्द दिल्याशिवाय आपण आता सध्या विचार करू शकत नाही। बरोबर। कारण सध्याचं वर्तमान अतिशय गुंतागुंतीचं आहे। आपण सगळ्या जीवनातल्या सगळ्या गोष्टींना जर स्पर्श केला तर आपल्याला असं दिसेल की सगळं मूल्य भ्रष्ट असणारं जे वर्तमान आहे, या वर्तमानानं निर्माण केलेले आमच्या समोरचे जे सगळे प्रश्न आहेत, या प्रश्नाला आता आपण भिडलं पाहिजे, या प्रश्नाला आपण मांडलं पाहिजे, या प्रश्नाला आपण अभिव्यक्त केलं पाहिजे। आणि म्हणून वेगवेगळ्या प्रश्नांच्या अनुषंगाने मी काही एक मालिका लिहिली आणि ती असंख्य वाचकांच्या पसंतीला उतरली, त्याचा मला प्रचंड आनंद झाला। कारण हे लिहित असताना माझ्या डोळ्यासमोर सातत्यानं मराठवाडा होता आणि मराठवाड्यातले असणारे वर्तमानातले सगळे प्रश्न जे आहे आणि या प्रश्नांनी माणसांचं वर्तन जे निर्माण झालेलं आहे किंवा वर्तनातून जे प्रश्न वर्तमानात निर्माण झालेले आहे असा तो एक सगळा धागा होता आणि या धाग्याला धरून मी काही एक लेख लिहिले आणि मग त्या लेखांच्या माध्यमातून वर्तमानाची चिकित्सा करण्याचा प्रयत्न केला, वर्तमानाच्या प्रश्नांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला। ते प्रश्न मी सातत्यानं मांडत गेलेलो आहे त्या वर्तनाच्या वर्तमानाच्या माध्यमातून। बरोबर। हे जे सगळे तुमचं स्तंभलेखन एकत्र केलेलं हे जे पुस्तक आहे यामध्ये न नैतिकता असाही एक त्यामध्ये एक लेख आढळतो, तर हे न नैतिकतेच्या माध्यमातून तुम्हाला काय सांगायचं आहे? खूप छान प्रश्न आहे खरं म्हणजे मॅडम, की गंमत अशी आहे की आपण आता ज्या समाजामध्ये राहतो या समाजामध्ये आपल्या अवतीभोवती आपल्याला दिसून येतं की मुखवटे घालून माणसं वावरत राहतात। म्हणजे आम्हाला माहिती आहे की आमच्या आजूबाजूचा माणूस भ्रष्ट आहे, आमच्या आजूबाजूचा माणूस अनैतिक आहे, आमच्या आजूबाजूचा माणूस कशा पद्धतीचं त्याचं समाजातलं वर्तन आहे, परंतु त्याचं वर्तन मीमांसा तर आपण करतच नाही, उलट त्याचं अर्थकारण तपासतो आणि त्याचं अर्थकारण जर चांगलं असेल, आर्थिक दृष्ट्या तो जर सक्षम असेल, तो जर आमच्यावरती आर्थिक दृष्टिकोनातून हुकूमत गाजवणारा असेल, तर आम्ही या सगळ्या मूल्यराशाच्या पलीकडे जाऊन त्याला स्वीकारतो, त्याला मान्यता देतो। आणि म्हणून मला वाटतं की आपला समाजच सगळा नैतिक जमातीमध्ये आता रुपांतरित झालेला आहे। न नैतिकता याबद्दल तुम्ही बोललात, अलीकडे तुम्ही एक स्टेटमेंट केलं होतं की सोशल मीडियाच्या काळात जन्मलेली मुलं त्यांच्यामध्ये तर न नैतिकता अजून वेगळ्या प्रमाणावर आहे, जे प्रभावशील ज्यांना ग्लॅमर आहे आणि जे प्रभाव पाडू शकतात अशा कुणाच्याही आहारी जातात आणि अलीकडे आपण त्याचं उदाहरण पाहिलेलं आहे। अलीकडच्या पिढीचं तर वर्तमान असं आहे की अलीकडची पिढी म्हणजे मधल्या काळामध्ये जेव्हा आपल्याकडे स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शिक्षणाचा प्रवाह आला, शिक्षणानंतर एक मोठी पिढी बहुजन समाजाची शिकून बाहेर पडली, ती वाचायला लागली, तिनं या व्यवस्थेची चिकित्सा केली आणि या व्यवस्थेची चिकित्सा केल्यानंतर आमचा विचार नेमका कुठला आहे, आम्हाला पुढे कोण घेऊन जाणार आहे, आम्ही कुठल्या विचारधारेला जोडून घेतलं पाहिजे, असा एक वर्ग आपल्याकडे मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला दिसून येतो, जो समाजाला शहाणं करण्यासाठी झटत होता। आणि अलीकडच्या काळात आपण जर बघितलं तर साधारणतः जागतिकीकरण, खासगीकरण, उदारीकरण आल्यानंतर आणि या सगळ्या माध्यमांचा सुळसुळा झाल्यानंतर आपल्याकडे माध्यमांमधून जे येतं तेच फक्त सत्य असतं असा मानणारा मोठा एक तरुण वर्ग आपल्याकडे निर्माण झालेला आहे। आणि म्हणून झालं काय की ज्यांना शिक्षणाचा असणारा जो विचार आहे तो विचार बाजूला करून माणसांना पुन्हा जाती, धर्म, पंथ, अमुक तमुक यामध्ये विभाजित करायचंय, अशी जी सगळी प्रदूषणं आहेत, अशी प्रदूषणं आणि प्रदूषके काय करू लागली की या सगळ्या माध्यमांचा वापर करून या अर्धवट रावांना म्हणजे या सगळ्या अर्धवट पिढीला ती त्या पद्धतीनं शहाणं करण्याचा प्रयत्न करते। अशी असंख्य माणसं या सगळ्या आभासी माध्यमातून या तरुण पिढीवरती गारूड करतायत। ही तरुण पिढी काय वाचते, ही तरुण पिढी काय पाहते, या तरुण पिढीच्या हातामध्ये आपण काय देतोय, ही तरुण पिढी खरंच महापुरुषांना फॉलो करते का, किंवा महापुरुषांचा मूलभूत असणारा विचार या तरुण पिढीपर्यंत पोहोचलाय का, असं सगळं चिंतन
या समाजाच्या जडणघडणीमध्ये आज करणारी माणसं किती आहेत, किती माणसं या पद्धतीने विचार करतायत. म्हणजे आम्ही लेखक कवी विचारवंत अमुक तमुक वगैरे आम्ही आमच्या याच्यामध्ये सगळे मशगूल आहोत. आमचं पुस्तक आलं, आमच्या पुस्तकाची चर्चा झाली पाहिजे, आमच्या पुस्तकाला पुरस्कार मिळाला पाहिजे, आमचं पुस्तक किती लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, या पलीकडे जाऊन मी माझ्या खेड्यातल्या शहरातल्या मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय अगदी शोषित पीडित वंचित समूहातून येणाऱ्या मुलांसाठी तरुणांसाठी काही एक नावा विचार देतोय का, त्यांना या सगळ्या परिवर्तनाशी जोडून घेतोय का, त्यांना हे सगळं समजावून सांगतोय का. कारण हे आकस्मिक सगळं आदळलेलं आहे. भारतामध्ये सोशल मीडियाचा बोलबाला झाल्यानंतर तुम्ही पहा की आजच्या डेट पर्यंत सुद्धा आजच्या तारखेत सुद्धा अनेक मोठी माणसं या सोशल मीडियाच्या नावानं फक्त बोट मोडतायत. आणि मग मी ज्या प्रदूषकांचा उल्लेख केला, ज्या प्रदूषणाचा उल्लेख केला, त्या माणसांना हे सहज साध्य होतंय की हा मोठा स्पेस त्यांच्यासाठी मिळाला. आणि म्हणून त्यांनी काय केलं की आपले जे सगळे इच्छित ध्येय आहेत की या तरुण पिढीला कसं डायव्हर्ट करायचं, यासाठी सगळ्या या एकूण आभासी माध्यमांचा विचार होतोय. ती माध्यमं तशी वापरली जात आहेत आणि मग त्या माध्यमातून मतं बनवणारा तरुण मात्र मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतो. म्हणून काल परवा अगदी 10वीची आणि 12वीची मुलं जेव्हा रस्त्यावरती येतात तेव्हा तो प्रश्न, म्हणजे पाठीमागे कुठेतरी पुण्याच्या आजूबाजूला एक चिल्लर पार्टी झाली होती, म्हणजे 8वी 9वी 10वीतली मुलं चिल्लर पार्टी म्हणून ती प्रचंड फेमस झाली होती पुण्याच्या बाजूला, म्हणजे एक 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट असेल मला वाटतं. आणि त्यानंतर कालचा 10वी 12वीच्या मुलांचा मोर्चा पाहिल्यानंतर आपल्याला चिंता करावी असं हे सगळं वातावरण आहे. आणि हे वातावरण यासाठी आहे की जो वर्ग समाज माध्यमातून ज्यांनी लिहायला पाहिजे होतं, ज्यांनी बोलायला पाहिजे होतं, त्यांनी तरुण पिढीला शहाणं करण्यासाठी आता पुढे यायला पाहिजे होता, तो वर्ग मात्र समाज माध्यमं वाईट आहेत, त्याच्यावरती आपण वेळ कशाला घालायचा वगैरे, या माध्यमांना तो तिरस्कृत करतो, या माध्यमांपासून अलिप्त राहतो. आणि मग नको ती माणसं त्या माध्यमांचा सगळा कब्जा करून अशा एक नवीन सगळ्या तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन या तरुण पिढीचं डोकं भरकटेल कसं हे सगळं पाहत आहे. आणि हे करत असताना येणाऱ्या पिढीसमोर आपण नेमकं काय देतोय, येणाऱ्या पिढीच्या हातात तंत्रज्ञान तर आपण दिलेलं आहे परंतु विचार कोणता देतोय मला वाटतं हे फार महत्वाचं आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जर चांगला विचार या तरुण पिढीपर्यंत आपण देऊ शकलो नाही तर मला वाटतं की पुढच्या काळामध्ये अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपल्याला हे सगळं गांभीर्यपूर्वक पाहावं लागणार आहे. आपण त्याच्या चांगल्या बाजूही आहेत. या प्रश्नाला धरूनच एक पुढला प्रश्न मी तुम्हाला विचारते की तुम्ही तुमच्या पुस्तकात म्हणता की आम्ही देणं लागतो, तर हे असं आपण जेव्हा म्हणता तेव्हा आपल्याला नेमका काय सामाजिक आशय आपल्या ध्वनीत करायचा असतो? नाही, अगदी अगदी, मी आम्ही देणं लागतो हा लेख यासाठी लिहिला होता की खरं म्हणजे माझ्या पिढीपर्यंत असंख्य मुलं असे आहेत की आता या पिढीपर्यंत तरी किमान खेड्यातून ती शिकून आलेल्या आहेत. आणि खेड्यातून आल्यानंतर ज्या गावगाड्यातून आम्ही आलो, ज्या खेड्यातून आम्ही आलो, म्हणजे आम्ही आमच्या डोळ्यात देखत आमच्या आईवडिलांनी आमच्या पूर्वजांनी केलेले सगळे कष्ट पाहिलेले आहेत. आणि मग त्यांनी त्यांच्या कष्टाच्या परिश्रमाच्या जोरावरती आम्हाला शहरात पाठवून आम्ही आमच्या पायावरती उभं राहावं, त्यांना आम्ही काय शिकतो हे सुद्धा त्यांना माहिती नव्हतं, पण आम्ही शिकतो याचा त्यांना आनंद होता आणि त्यासाठी ते परिश्रम करत होते. आणि मग आम्ही सगळे उभं झाल्यानंतर आम्ही काय झालो की नंतर हे सगळं वातावरण जसं बदलत गेलं, म्हणजे आपल्याकडे नवा मध्यम वर्गात जसा मोठ्या प्रमाणात तयार झाला, उच्च मध्यम वर्गात जाण्याची आस निर्माण झाली आणि त्याच्यातून भौतिक सोयी सुविधा साधन संपत्ती याच्या आम्ही आहारी गेलो. आणि याच्या आहारी गेल्यानंतर शहरी असणारी जी मानसिकता आहे या मानसिकतेमधून आम्हाला आता आमच्या गावाकडे सुद्धा जावं वाटत नाही. म्हणजे आमचा गावातला माणूस कुठल्या कष्टामध्ये आहे, आमचं गाव कुठल्या कष्टामध्ये आहे, आमच्या गावासमोरचे प्रश्न काय आहेत, मी जिथून आलो त्या मुलांकडे मला आता जाऊ वाटत नाही. माझ्या पाठीमागं ज्या माणसांनी मला उभा करण्यासाठी मोठं केलं त्या माणसांपर्यंत मला जाऊ वाटत नाही. आणि ही एक मोठी पिढी आपल्याला या काळामध्ये दिसून येते. म्हणजे पूर्वीच्या काळी तो उदाहरण द्यायचं तर खेड्यातून जर एखादा माणूस एखाद्या कुटुंबातून जर शिकायला शहरात आला, शिकला, सवरला, नोकरी लागला, तर त्याच्या मनी ऑर्डरवर अख्खं कुटुंब खेड्यातलं पूर्वी चालायचं. परंतु आजकाल आपण पाहतो की खेड्यातून आलेला मुलगा तेव्हा तो शहरामध्ये स्थिरावतो, शहरीकरणाचं वारा त्याच्या अंगामध्ये जातं, अर्थात तो खेड्यात जाऊन राहू शकत नाही, परंतु किमान त्यांनी त्याच्या असणाऱ्या एकूण सगळ्या नोकरीचा जो लाभ आहे तो आपल्या पाठीमागच्या कुटुंबाला झाला पाहिजे. माझ्याप्रमाणे माझ्या कुटुंबातली पाठीमागची पिढी शिकली पाहिजे, माझ्या नोकरीचा, माझ्या सुखवस्तू कुटुंबाचा, माझ्या आईवडिलांना लाभ झाला पाहिजे, माझ्या पाठीमागच्या माणसांना लाभ झाला पाहिजे आणि मला त्यांना उभा करता आलं पाहिजे. इथपर्यंत सुद्धा आम्ही आता विचार करत नाही. म्हणजे आमच्या आस्थेचा परीख जो आहे तो अतिशय संकुचित झालेला आहे. तो परीख इतका संकुचित झाला की मी त्यामध्ये चिपाट नावाचा एक लेख लिहिला होता की आम्ही पूर्वी चिपाट जे असायचं त्या चिपाटाप्रमाणे झालं, आमचा रसच निघायला आता तयार नाही. म्हणून आम्ही मागे वळून पाहायला तयार नाही, आम्ही आमच्या मुलांकडे जायला तयार नाही,
आणि म्हणून आम्ही देणं लागतो, आम्ही त्या ज्यांचे देणे लागतो त्यांच्यासाठी आम्हाला उभा राहता आलं पाहिजे, असा तो सगळा सामाजिक आशय मी त्या लेखातून मांडला होता. मोहिते सर, तुमचं जे पदव्युत्तर शिक्षण आणि तुमची पीएचडी जी आहे ती कादंबरी संबंधित विषयांमध्ये झालेली आहे. अगदी अगदी. तर त्या संदर्भातच तुम्हाला मला विचारावं वाटेल की सन 2000 नंतर आलेल्या मराठी कादंबरीची मुळं कुठे आहेत असं तुम्हाला वाटतं? खरं आहे ते की स्वातंत्र्याच्या दरम्यानच्या कालखंडात आपल्याकडे तुम्हाला माहिती की मर्डेकरांनी इंग्रजी धार्जिण्या परपुष्टतेचा असा विचार त्यांनी मांडला होता की आपल्याकडचं सगळं साहित्य एकूण इंग्रजी धार्जिणा आहे आणि कादंबरी त्याला अर्थातच अपवाद नाही, म्हणजे कादंबरी तर खरं म्हणजे इंग्रजी वाङ्मयातूनच निर्माण झालेला आधुनिक तो सगळा वाङ्मय प्रकार आहे असा सुरुवातीचा सगळा काळ आपल्याला आपल्याकडे दिसून येतो. पण तुमचा जो प्रश्न आहे तो असा आहे की 2000 नंतर आलेल्या मराठी कादंबरीची मुळं, सुरुवातीच्या कादंबरीची मुळं ही सगळे पाश्चात्यांमध्ये होती, परंतु 2000 नंतरची कादंबरी मात्र या बाबतीमध्ये आपल्याला काही प्रमाणात अपवाद करावा लागेल. त्याची मुळं जी शोधायची असेल तर आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं, आपण जे प्रजासत्ताक झालो आणि आपल्याकडे जी नवी मूल्यव्यवस्था आली, संविधानानं दिलेली जी नवी मूल्यव्यवस्था आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय आणि बांधिलकी, या अनुषंगाने नंतरच्या पिढीनं 2000 नंतरच्या पिढीनं याला सगळं जोडून घेतलेलं आहे आणि मग आमच्या साहित्याचा आशय, आमच्या कादंबरीचा आशय, आमच्या अनुभवाचा पैस हा सगळा याला केंद्रवर्ती मानून आपल्याला निर्माण झालेला दिसून येतो. म्हणून 2000 नंतरची ग्रामीण कादंबरी ज्याला आपण म्हणतो ती कादंबरी तुम्ही पहा, ती सगळी या शक्यतांमध्ये आपल्याला दिसते. 2000 नंतरची दलित कादंबरी या शक्यतांमध्ये दिसते. अर्थात या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अशा ढोबळमानाने मांडता येणार नाही, परंतु सामाजिक परिवर्तनाचा 7 नंतरचा जो सगळा आलेला आशय आहे त्या आशयाला जोडणारी कादंबरी आपल्याला 2000 नंतर मोठ्या प्रमाणामध्ये दिसते आणि म्हणून आपल्याला 2000 नंतरच्या कादंबरीची मुळे फार पूर्वीपर्यंत घेऊन जात येत नाही, म्हणजे त्याला देशीय परंपरा आपण जोडून घेऊ ते शोधतात, परंतु तरी सुद्धा 7 नंतर बदललेलं आणि स्वातंत्र्यानंतर बदललेलं जे सगळं वातावरण आहे त्या वातावरणामध्ये आपल्याला 2000 नंतरच्या कादंबरीची मुळे दिसतात असं मला वाटतं. सर, कादंबरी जसं तुम्ही म्हणालात की आता इंग्रजी वाङ्मयातून आलेला आहे हा प्रकार, पण तरीही जगभरातला सगळ्यात लोकप्रिय वाङ्मय प्रकार हा मानला जातो, तर त्याची कारण काय असावी असं तुम्हाला वाटतं? कादंबरी ही बहुलक्षी असते, विस्तृत असते. कादंबरीमध्ये एक तुम्हाला सामाजिक आशय वाटता येतो. कादंबरी वाङ्मय प्रकार म्हणून तुम्हाला तो एक जीवनदृष्टी देत असतो. इतर वाङ्मय प्रकाराच्या तुलनेनं कादंबरीमध्ये असणारे जे अनुभव असतात ते अनुभव व्यापक स्तरावरचे असतात. त्याच्या पाठीमागून एक महत्वाचा विचार असतो, वेगवेगळ्या कल्पना असतात, वेगवेगळी मूल्यसृष्टी कादंबरीकार निर्माण करत असतो आणि म्हणून जीवनाच्या समग्रतेचं भान जर कुठल्या साहित्यातून आपल्याला मिळत असेल तर मला वाटतं की कादंबरी वाङ्मय प्रकार हा अधिक त्याच्याजवळ जातो आणि म्हणून कादंबरी वाङ्मय प्रकारातून ज्ञानाची असणारी जाणीव आणि आधी भौतिक तत्वज्ञानात्मक आपली असणारी जी सगळी भूक असते ती भूक भागवण्याची क्षमता असते आणि जिथं माणसाची भूक भागते तिथं माणूस अधिक लवकर जातो आणि म्हणून कादंबरी वाङ्मय प्रकार मला वाटतं की जगभराच्या वाङ्मयाच्या इतिहासामध्ये लोकप्रिय अशा प्रकारचा वाङ्मय प्रकार आपल्याला दिसून येतो. तुम्ही जसं आता म्हणालात की कादंबरी ही घडून गेलेले अनुभव असते, तर कादंबरी ही आपण बघितलेलं आहे की आपल्याकडे आध्यात्मिक कादंबऱ्या म्हणजे पुराणात ज्याची मुळं आहेत अशा काही कथा ज्या कादंबरीच्या स्वरूपात मांडण्यात आलेल्या आहेत, तर म्हणजे तिथून आपण सुरू झालं. त्यानंतर तुम्ही म्हणतात की रंजनवादी कादंबरी होती. शिवाय आपल्याकडे विलास सारंगांसारख्या मोठ्या समीक्षकांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की मराठी भाषेतली जी कादंबरी आहे ती अशी सर्वसमावेशी त्या निकषांवर बऱ्याचदा उतरत नाही. तर तुम्हाला या बाबतीमध्ये काय म्हणायचंय की आजवरच्या कादंबरीच्या उत्क्रांतीबाबत तुम्हाला काय वाटतं आणि तिने कोणता टप्पा गाठणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे आपल्याकडे जी कादंबरी आली ती मी जसं सुरुवातीला म्हणालो की ती एकतर भाषांतरित होती, म्हणजे यात्रिक्रमण ही हरिकेशव यांची पहिली कादंबरी 1841 ही जॉन बनियनच्या कादंबरीचाच अनुवाद होती. त्यानंतर यमुना पर्यटन 1857 ही स्वतंत्र कादंबरी. इथपासून तर मग आपल्याकडे हरिनारायण आपटे असतील, नासर रिसबुड असतील, रवी गुंजीकर असतील, वि स खांडेकर, माटे, मर्डेकर, गोनी दांडेकर, पेंडसे, माडगुळकर अशी सुरुवातीची कितीतरी नावं आपल्याला घेता येतील. परंतु आपल्याकडे उत्क्रांतीच्या ज्या गोष्टीचा तुम्ही उल्लेख केला तर कादंबरी आपल्याकडे खऱ्या अर्थानं बदलली केव्हा तर त्या कादंबरीमध्ये बदलाचा जो कालखंड आहे तो मला वाटतं की 1963 या 5 कादंबऱ्या आपल्याकडे 63 आल्या. मनोहर शहाणेंचं धाकटे आकाश, मनोहर तल्लारांची माणूस, भालचंद्र नेमाडेंची कोसला, जयवंत दळवींची चक्र आणि चित्रम खानोलकरांची रात्रकाळी घागरकाळी या 5 कादंबऱ्या या मराठी कादंबऱ्याला नवा आशय देणाऱ्या कादंबऱ्या होत्या. त्यामध्ये आपल्याला सर्वांनाच माहिती की कोसलांनी कादंबरीची एकूण असणारी सगळी कथानक असणारी पद्धती, कथन पद्धती सगळी झुगारून दिली आणि नवा आशय समाजाला दिला, नवी अनुभूती समाजाला दिली,
एक नवा कादंबरी वाङ्मय प्रकार जणू काही आपल्याला सापडलेला अशा पद्धतीनं ती त्या पिढीनं ती कोसला सगळी डोक्यावरती घेतली आणि म्हणून सुरुवातीच्या टप्प्यापासून तर कोसलापर्यंत आपल्याला एक कालखंड आणि कोसलानंतर मराठी कादंबरीचा एकूण साचा बदलून टाकला आणि मग कादंबरीमध्ये ती खऱ्या अर्थानं क्रांती होती आणि या सगळ्या कादंबऱ्या वेगवेगळ्या दृष्टीने विचार करणाऱ्या वेगवेगळा सामाजिक आशय व्यक्त करणाऱ्या वेगवेगळ्या प्रवृत्ती व्यक्त करणाऱ्या होत्या आणि सात नंतर आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे लेखक ज्या गटातून आला लेखक ज्या भागातून आला लेखक ज्या जीवन धारणेतून आला जीवन जाणीवेतून आला त्या जाणीवा व्यक्त करणाऱ्या कादंबऱ्या आल्या म्हणजे बाबूराव बागुलांची कादंबरी असेल किंवा इकडं आनंद यादवांची कादंबरी असेल इकडं भाऊपाध्यांची कादंबरी असेल आणि हे महानगरीय जाणीवती ग्रामीण जाणीवती दलित जाणीव अशा वेगवेगळ्या याच्यामध्ये आणि किंवा मध्यवर्ती प्रवास ज्याला आपण म्हणतो अगदी अलीकडे तुम्ही ज्यांचा उल्लेख केला विलास सारंग असतील किंवा श्याम मनोहर असतील इकडे रंगनाथ पठारेंची कादंबरी वेगळी असे वेगवेगळे कादंबरीकार वेगवेगळ्या प्रवृत्तीचा निर्देश करणारे वेगवेगळ्या प्रवाहामध्ये लिहिणारे ही सगळी वेगवेगळी कादंबरी आपल्याकडे लिहिली जात होती आजपर्यंत ती लिहिली जाते 2000 नंतर प्रवाह थोडे मागे पडले म्हणजे आज आपल्याला ठळकपणे दलित ग्रामीण स्त्रीवादी वगैरे असं काही करायची गरज नाही कारण काळ बदलला संक्रमणाचा सगळा कालखंड जागतिकीकरणानंतर आला सगळी नवी मूल्यव्यवस्था आली सगळं काही उलथापालथ झालेलं आहे अशा काळामध्ये आता या कादंबरीकारांना आपल्याला प्रवाहामध्ये अडकून चालणार नाही तर एकूण ही जी कादंबरी आहे ती मध्यवर्ती प्रवाहाची कादंबरी म्हणून कोणती तर ती ग्रामीण कादंबरी ज्याला पूर्वी म्हटलं जायचं तीच कादंबरी आज प्रस्थापित झालेली आपल्याला दिसून येते पण तुमचा प्रश्न पुढे की तिला कोणता टप्पा गाठावा आणि तो जो टप्पा आहे म्हणजे आपल्याकडे मराठीमध्ये श्रेष्ठ दर्जाची कादंबरी का निर्माण होत नाही श्रेष्ठ दर्जाच्या कादंबरीची असणारे जे सगळे लक्षणं आहेत किंवा जे विशेष आहेत ते आपल्या कादंबरीमध्ये का सापडत नाही म्हणजे हिंदीमध्ये जसे ताराशंकर बंदोपाध्याय झालेले असतील वीरेंद्र भट्टाचार्य असतील महाश्वेती देवी असतील किंवा मग भैरप्पा इकडे कन्नडमध्ये असतील किंवा भगवती कुमार शर्मा किंवा अगदी टॉलस्टॉय वगैरे अर्नेस्ट हेमिंग्वे वगैरे अनेक चार्लस डिकन्स अशी काही उदाहरणं जॉर्ज आर्वेल सारखं उदाहरण देता येतं आहे आपल्याला एकूण जगभरातल्या कादंबरीचा विचार केल्यावर काही मोजकी उदाहरण पण मराठीमध्ये अलीकडे भालचंद्र नेमाडे रंगनाथ पठारे सदानंद देशमुख किंवा श्याम मनोहर असे काही नावं सोडले तर फार महत्वाची कादंबरी लिहिली जाते का म्हणजे आपल्याकडे त्याचं कारण असं आहे की आपला अनुभवाचा जो पैसा आहे तो अनुभवाचा पैस तोकडा आहे आपण आपल्या कादंबऱ्यांचा जर विचार केला तर आपली असणारी स्वतःची जी अनुभूती आहे आणि आपण जे जगलो भोगलो जे सगळं अनुभवले तितकं कादंबरीत मांडायचं आणि थांबायचं असा लिहिणारा वर्ग कादंबरीमध्ये मोठा झालेला आहे आणि म्हणून कादंबरी वाङ्मय प्रकाराचं म्हणून जी गरज असते ती जी गरज भागवणारा किंवा त्या गरजेला व्यक्त करणारा कादंबरी कलाकृती म्हणून हाताळणारा एक मोठा लेखक फार आपल्याकडे आपल्याला दिसतो मी ज्या नावांचा उल्लेख केला रंगनाथ पठारे राजन गवस नेमाडे वगैरे अशी काही जर श्याम मनोहर यांचा जर आपोआप सोडला तर आपल्याकडे श्रेष्ठ दर्जाची कादंबरी निर्माण होत नाही असं जे जगभरातल्या वाचकांचं मत आहे तेच माझंही मत आहे परंतु अलीकडे मराठी कादंबरी बऱ्यापैकी त्याच्यामध्ये पुढे गेलेली आहे कादंबरीकार चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करत आहेत वेगळ्या कलाकृती अलीकडच्या जर बघितल्या तर नवी पिढी सुद्धा चांगली कादंबरी लिहिते म्हणजे फारच निराशात्मक चित्र नाही तर खूप चांगल्या पद्धतीची कादंबरी सुद्धा अलीकडे येते आणि जीवनाकडे पाहण्याचा असणारा सगळा जो दृष्टिकोन आहे आमचा थोडासा गतानुगतिक असल्यामुळे आम्ही परंपरावादी असल्यामुळे आमच्याकडे जुनी मूल्यव्यवस्था नव्या मूल्यव्यवस्थेवर किंवा प्रागतिक मूल्यव्यवस्थेवर सातत्यानं हवी आहे काय काय म्हणू आपण तिचा प्रभाव कायम टिकू नये त्या सगळ्या वर्तुळामध्ये आम्ही अडकलेलो असल्यामुळे आम्हाला पाश्चात्य जीवनदृष्टी ज्या पद्धतीनं आधुनिक मूल्यव्यवस्थेला आणि एकूण उदारमतवादी मूल्यव्यवस्थेला ज्या पद्धतीचा मोकळेपणानं स्वीकारते तितकं आम्ही ते मोकळेपणानं स्वीकारत नाही आणि म्हणून कलाकृती म्हणून जी गरज असते ती श्रेष्ठ दर्जाची कलाकृती आमच्याकडे निर्माण होत नाही मला वाटतं की हिंदू सारखी कादंबरी ही जी आहे कादंबरी म्हणून ज्याला आपण म्हणतो ती हिंदू काही प्रमाणामध्ये आपल्याला पूर्ण करताना दिसून येते पण अलीकडे अनेक कादंबऱ्या आल्या की ते पुन्हा त्या अनुभवाचं फक्त संचित व्यक्त करायचं आणि मोकळं व्हायचं या सगळ्या पठडीतल्या आहेत मला वाटतं की हा जो बंद अनुभवाचा व्यक्त करणं आपला फक्त अनुभव व्यक्त करणं आणि सामाजिक आशय त्यामध्ये होत नाही एखादा विचार होत नाही आणि सांगणं या पलीकडे जाऊन कलाकृती म्हणून कलाकृतीचे काही असणारे जे निकष आहेत जे निकष आपण पूर्ण करत नाही ते निकषावरती कादंबरी खरी उतरत नाही तोपर्यंत श्रेष्ठ दर्जाची कादंबरी आपल्याकडे निर्माण होत नाही आणि म्हणून श्रेष्ठ दर्जाच्या कादंबरीच्या निर्मितीसाठी आपल्याकडे प्रयत्न व्हायला हवे असं मला वाटतं या टप्प्यावरती तरी. डॉक्टर गणेश मोहिते सर, आज आपण अक्षर या साहित्य पत्रिकेच्या कार्यक्रमामध्ये कादंबरी आणि एकंदरीतच तुमचं वर्तनाचे वर्तमान या पुस्तकाविषयी चर्चा केली आणि अत्यंत महत्वाची माहिती आपल्या रसिक श्रोत्यांना दिली त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आम्ही आपले आभारी आहोत. आकाशवाणी औरंगाबादचे मनपूर्वक आभार. थँक्यू.
अक्षरीय साहित्य पत्रिकेच्या कार्यक्रमात डॉक्टर गणेश मोहिते यांची नम्रता फलके यांनी घेतलेली मुलाखत श्रोतेहो आताच आपण ऐकलीत.